सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉग मध्ये. तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी आहे सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कारखेल या गावामध्ये, आणि याच गावामध्ये आपल्याला इतिहासामधलं एक सोनेरी पान, की ज्यांचा उल्लेख सरसेनापती वीर संतांची घोरपडी म्हणून केला जातो, तर त्यांची जी मूळ समाधी आहे ती याच गावामध्ये तुम्हाला बघायला भेटते. इथं अशी प्रथा आहे की जो ह्या घाटातून येतो जातो ना, की तो इथल्या देवाला एक तंबाखूचा विळा मळून ठेवतो. तर आता माझ्याबरोबर एक जण आलेत, तर ते पण इथं असं तंबाखूचा विळा मळून ठेवतात. तरी मी चाललोय आता श्री क्षेत्र गुप्तलिंगाकडे. ज्यावेळेस तुम्ही शिखर शिंगणापूरला याल ना, त्यावेळेस मंदिराच्या पाठीमागे तुम्हाला भली मोठी ही घंटा दिसते. तर ही घंटा इथपर्यंत कशी आली, तर त्याच्या पाठीमागे एक मोठा इतिहास आहे. जर तुम्हाला दक्षिणात्य शिल्पकला बघायची असेल ना, तर तुम्ही श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे नक्की या. आता मी आहे सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या भवानी घाटामध्ये, आणि याच घाटामध्ये तुम्हाला स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना बघायला भेटतो. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज टाईम राहिलेला आहे गावाकडून शिरवळला जायची, तर त्याच्याबरोबरच आज एका थोरसा सेनापतीची जयंती आहे, तर ती जयंती म्हणजे सरसेनापती संतांची घोरपडी. तर आज मी गावाकडून जाताना कारखेल मार्गे शिखर शिंगणापूरवरून शिरवळला जाणार आहे. त्याच्याबरोबरच आज आपण शिखर शिंगणापूरला पण भेट देणार आहोत, की ज्याचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असं खूप मोठं महत्त्व आहे. तर चला आपण सुरू करूया प्रवास. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता मी आहे माळशिरस तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या गारवडे गावामध्ये, आणि तुम्हाला जर हे शिखर दिसत असेल तर हे आहे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात उंच शिखर, आणि या शिखराच्या माथ्यावर तुम्हाला एक देवीचं मंदिर बघायला भेटतं. तर त्या देवीचं नाव आहे सुळकी आई. तर ते सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात उंच शिखर आहे. सह्याद्री डोंगर रांगेची उपडोंगर रांग म्हणून प्रसिद्ध असलेला शंभू महादेवाची डोंगर रांग, जिथून सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे विभागले गेले, तो हा कारखेलचा घाट. आता मी आहे सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कारखेल या गावामध्ये, आणि याच गावामध्ये आपल्याला इतिहासामधलं एक सोनेरी पान, की ज्यांचा उल्लेख सरसेनापती वीर संतांची घोरपडी म्हणून केला जातो, तर त्यांची जी मूळ समाधी आहे ती याच गावामध्ये तुम्हाला बघायला भेटते. सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कारखेल या गावात एक समाधी आहे. ती समाधी आहे इतिहासाचे सोनेरी पान सरसेनापती वीर संतांची घोरपडी यांची, ज्यांचा उल्लेख दिल्लीपती औरंगजेबाचा दरबारी असलेला मिर्झा मोहम्मद याच्या तारीख मोहम्मदी या दस्तऐवजामध्ये अजकबार रऊसाहेब मरहट्टा मुफसदाने दख्खन या शब्दाने गौरव केला आहे. याचा अर्थ दक्षिणच्या लढवय्या या मराठा सरदारांपैकी एक असा होतो. याच समाधी परिसरामध्ये त्यांच्या नावाने विद्यालय आहे. दरवर्षी कारखेल व पंचक्रोशीतील नागरिक त्यांच्या जयंती दिवशी कुस्ती व इतर पारंपरिक खेळांचे आयोजन करतात.
आता मी आहे बालवडी आणि मार्डीच्या मधल्या घाटामध्ये, आणि इथल्या घाटामध्ये एक मंदिर आहे, तर त्या देवाचं नाव आहे काय तुम्ही काय म्हणलं, लमन बाबा। तर इथं अशी प्रथा आहे की जो ह्या घाटातून येतो जातो ना, की तो इथल्या देवाला एक तंबाखूचा विडा मळून ठेवतो। तर आता माझ्याबरोबर एक जण आलेत, तर ते पण इथं असे तंबाखूचा विडा मळून ठेवतात। तर इथं ही अशी तंबाखू साचलेली आहे। बर, आमची आत्या दिली इथं। अच्छा, त्यामुळे येता जाता दिसते, मग आम्ही पण ठेवतो। मी एकदा शिंगणापूरला चाललो होतो लहान असताना, त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा इथं ह्या घाटात चालू असताना आमच्या ड्रायव्हरनं रिक्षा थांबवून ह्या देवाला तंबाखूचा एक विडा ठेवला होता। तर ही अतिशय असं म्हणजे इंटरेस्टिंग एक देऊळ आहे। तर मी काय खात नाही, पण मी पण इथला एक गेडा मोडून ठेवतो, मला पण एक गेडा द्याव। काय आपलं मान्य वाटतं आता खरंच बरं का, त्याचं मेन स्थान कर्नाटकमध्ये आहे कुठतरी, त्याची काय आयडिया नाही आपल्याला, अच्छा असं म्हणते। तर हा माझा गेडा। काय करणार भारी, जर अशी परंपरा किंवा प्रथा जर तुम्हाला कुठं माहीत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अतिशय इंटरेस्टिंग असं हे एक देऊळ आहे। शिखर शिंगणापूरची यात्रा झाल्यानंतर जी पौर्णिमा असते, त्या पौर्णिमेच्या वेळेस या
भवानी देवीची यात्रा भरते आणि ह्या भागातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. आणि इथं जी पहिली इथं पहिली शाळा होती आणि इथल्या अंगणवाडीमध्ये मी यायचो बसायला आणि माझ्या ह्या आत्याचं गाव आहे त्याच्यामुळं भारी वाटतं असं काही. आत्ता मी ज्या चौकामध्ये उभा आहे ना त्यातील जो हा रोड आहे तो जातो शिखर शिंगणापूरला आणि हा जो माझ्या पाठीमागचा रोड आहे तो जातो मसवडला आणि त्याच्याबरोबरच हा जो रोड आहे तो जातो या श्री क्षेत्र गुप्तलिंगाला. जर तुम्ही कधी शिखर शिंगणापूरला भेट देणार असाल ना तर तुम्ही गुप्तलिंगाला नक्की भेट द्या. मी चाललोय आता श्री क्षेत्र गुप्तलिंगाकडे. इथं आल्या फक्त एक लक्ष फक्त एक काळजी घ्यायची की आपली बॅग आणि जे काही आपली वस्तू असेल ना ते व्यवस्थित ठेवायचे, नाहीतर इथली जी वानर आहेत ना ते तुमच्या हातामधून तुमच्या बागा घेऊन जातात. श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील मोठ्या महादेवाच्या मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर गुप्तलिंग हे देवस्थान असून याच गुप्तलिंगापासून शिखर शिंगणापूरची कथा सुरू होते. एका आख्यायिकेनुसार गुप्तलिंगावर शंभू महादेव तपश्चर्याला बसले असताना माता पार्वतीने बिल्लिणीच्या रूपात तेथे आली व तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या भंग केली. तपश्चर्या भंग होताच क्रोधित झालेल्या भगवान शंकरांनी आपल्या जटातील खडकावर आदळल्या व त्या खडकामधून अखंड पाण्याचा प्रवाह सुरू झाला. पार्वतीने शंभू महादेवाची क्षमा मागून महादेवाला शांत केले. याच गुप्तलिंगापाशी महादेव व पार्वतीचे मिलन झाले. माता पार्वती व भगवान शंकराचा दुसरा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला ज्या ठिकाणी पार पडला ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर. गुप्तलिंग महादेव मंदिर हे हेमाडपंथी बांधणीचे असून मंदिराचा सभा मंडप हा लाकडी बांधणीचा आहे. मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीखाली एक पिंड असून हेच ते गुप्तलिंग. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला आजही खडकावर महादेवाच्या जटांचे अवशेष पाहायला भेटतात. त्याबरोबरच येथे आपल्याला 12 महिने पाण्याचा स्रोत पाहायला भेटतो. ज्यावेळेस आपण गुप्तलिंगाजवळ असतो ना त्यावेळेस आपल्याला जी डोंगररांग दिसते ना तर ती आहे आपल्या सह्याद्रीची उपडोंगररांग की जिला आपण शंभू महादेवाची डोंगररांग म्हणून ओळखतो. आणि तुम्ही जर गुप्तलिंगापासून पूर्व दिशेला बघितलं तर आपल्याला सोलापूर जिल्ह्याचा जो माळशिरस तालुका आहे त्याचा संपूर्ण भाग दिसतो. आता फक्त थोडं जरा धोका आहे ना तर जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये बघितलं एकदम कोरड्या वातावरणामध्ये तर तुम्हाला जे अकलूज आहे अकलूजपर्यंत असा बराचसा भाग दिसतो. ते सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठं शिखर आहे सुळक्याचे शिखर. तिथपर्यंत तुम्हाला हा भाग एकदम स्पष्ट दिसतो. श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर म्हणजे यादव कुळातील चक्रवर्ती सम्राट सिंगनदेव महाराजांनी
मी जस्ट पोचलो आहे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे आणि माझ्या समोर जे दिसत आहे तर ते आहे शिखर शिंगणापूरचं मुख्य महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूलाच तिथे तुम्हाला एक जो वाडा दिसतो ना मंदिराच्या दक्षिण दिशेला तर तो अतिशय पुरातन असा वाडा आहे आणि ज्यावेळेस आपण ह्या वाड्याच्या एंट्री पॉईंटजवळ येतो तर तिथं आपल्याला एक गणेशपट्टी दिसते तर इथं हे गणपतीचं शिल्प आहे तर त्याच्या बाजूलाच तुम्हाला इथे एक छोटासा शिलालेख बघायला भेटतो. श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या मुख्य मंदिरापासून दक्षिण दिशेला बघितल्यावर आपल्याला वाड्यासारखी एक वास्तू दिसते. हे अवशेष कुठल्या एका वाड्याचे नसून या समाधी आहेत. सातारच्या थोरल्या शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हातामध्ये घेतल्यानंतर श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे आपले पंजोबा शहाजीराजे भोसले, आजोबा छत्रपती शिवाजी महाराज व वडील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाध्या बांधून काढल्या. या समाधी परिसरात आपल्याला तुळशी वृंदावन, प्रदक्षिणा मार्ग तसेच स्वतंत्र प्रवेशद्वार बघायला भेटते. या समाधी परिसराचा विस्तार हा पूर्व पश्चिम असून यातील पूर्वेकडील स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचे असून मधले स्मारक हे शहाजीराजे भोसले यांचे आहे तर पश्चिमेकडील स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. जर तुम्ही शिखर शिंगणापूर महादेवाच्या मंदिराच्या जर पूर्व दिशेला बघितलं तर तुम्हाला पाण्याचं एक तळं दिसतं तर त्या तळ्याचं नाव आहे पुष्कर तीर्थ आणि या पुष्कर तीर्थाचं बांधकाम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजेच मालोजीराजे भोसले यांनी केलं होतं. ज्यावेळेस तुम्ही शिखर शिंगणापूरला याल ना त्यावेळेस मंदिराच्या पाठीमागे तुम्हाला भली मोठी ही घंटा दिसते तर ही घंटा इथपर्यंत कशी आली तर त्याच्या पाठीमागे एक मोठा इतिहास आहे. 1739 साली ज्यावेळेस मराठा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं वसईचं त्या युद्धामध्ये मराठ्यांनी ज्यावेळेस पोर्तुगीजांवर विजय प्राप्त केला त्या विजयाच्या खुणा किंवा त्या विजयाचं प्रतीक म्हणून त्या चर्चमध्ये घंटा ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंदिरांना दान करण्यात आल्या आणि त्यातील एक घंटा आपल्याला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे बघायला भेटते तर ती ही पोर्तुगीज चर्चमधील घंटा. श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील मुख्य महादेव मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक पोर्तुगीजकालीन चर्चच्या घंटा पाहायला भेटतात. या घंटा अखंड महाराष्ट्रावर कशा पोचल्या याबाबत एक ऐतिहासिक घटना सांगितली जाते. 1739 साली चिमाजी अप्पांच्या नेतृत्वामध्ये वसई येथे झालेल्या मराठा पोर्तुगीज लढाईच्या विजयाच्या प्रतीक म्हणून तेथील चर्चमधील घंटा महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांना दान दिल्या गेल्या. शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या मुख्य मंदिरातील दोन लिंगाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. या आख्यायिकेनुसार पार्वती कैलास पर्वतावर सरीपाटाचा खेळ खेळत होती. या खेळामध्ये महादेव हे पराभूत झाले. पराभवाने निराश झालेले महादेव ब्रह्मांडात गुप्त झाले. निराश झालेल्या महादेवाचा शोध घेण्यासाठी माता पार्वती यांनी भगवान विष्णू व लक्ष्मी यांची मदत घेतली. त्यानंतर शिव आणि शक्ती या पुन्हा एकत्र करण्यासाठी भगवान विष्णूंनी महादेवांचा शोध घेतला आणि महादेव व माता पार्वतींना कोथलगिरी पर्वतावर बोलवले. तो दिवस होता चैत्र शुद्ध अष्टमी. या दिवशी मध्यरात्री श्री महादेव व माता पार्वती या दोघांमधील मतभेद व रुसवा काढला, त्यांचे मनोमिलन घडवून आणले. म्हणून आजही या दिवशी या ठिकाणी श्री शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न होतो. या मनोमिलनानंतर श्री महादेव व माता पार्वती ब्रह्मदेव व सर्व देवांच्या आग्रहाने भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मी लिंगात्मक स्वरूपामध्ये एकाच पिंडीवर विराजमान झाले. ज्यावेळेस महादेव कोथलगिरी पर्वतावर आले होते त्यावेळेस त्यांनी अकराळ विकराळ रूपात सर्व देवांना दर्शन दिले होते. त्यामुळे या ठिकाणी शंभू महादेवांना मोठा महादेव या नावाने ओळखले जाते. श्री शंभू महादेव व माता पार्वती पुनर्विवाह
भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांनी करून दिला. या एकाच पिंडीवरील मोठ्या लिंगात श्री महादेव पार्वती अर्धांगी व छोट्या लिंगात श्री विष्णू माता लक्ष्मी अर्धांगी असे चार देवांचे दर्शन या ठिकाणी घडते. मुख्य मंदिरामध्ये पाया पडल्यानंतर मी चाललो आहे आता बळीच्या मंदिरामध्ये पाया पडायला. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त आतमधले व्हिडिओ काढत नाही. शंभू महादेवाची मुख्य यात्रा ही चैत्र महिन्यात असते. गुढीपाडव्यापासून 5 दिवसांनी चैत्रशुद्ध पंचमी ते चैत्रशुद्ध पौर्णिमा या कालावधीमध्ये शंभू महादेवाचा विवाह सोहळा संपन्न होतो. हाच शिंगणापूरचा मुख्य यात्रा कालावधी असतो. यावेळेस शंभू महादेव हे अमृतेश्वर बळी मंदिर या दोन मंदिरांच्या शिखराला एक ध्वज बांधला जातो. शिखर शिंगणापूर येथे असलेल्या श्री अमृतेश्वर बळी मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. त्या आख्यायिकेनुसार ज्या वेळेस देव आणि दानवात एक फार मोठे युद्ध झाले, या युद्धामध्ये दानवांनी असुरी शस्त्रांचा उपयोग करून देवांचा पराजय केला, त्यामुळे इंद्रदेव हताश होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यावरती उपाय म्हणून कोतलगिरी पर्वतावर जाऊन श्री शंभू महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यावेळेस इंद्रदेव हे कोतलगिरी पर्वतावर आत्ता मी जिथं उभा आहे ना, तो आहे मंदिराच्या उत्तर दिशेचा भाग की ज्याला आपण मुंगी घाट म्हणून ओळखतो. तर तो हा असा ऐतिहासिक आणि थरारक मुंगी घाट. साधारण चैत्र महिन्यामध्ये जी शंभू महादेवाची जी यात्रा असते, त्या यात्रेला ज्या कावड्या येतात, त्या कावड्या याच घाटामधून वर येतात आणि शंभू महादेवा त्या पाण्याचा अभिषेक केला जातो. जर तुम्हाला कधी शिखर शिंगणापूरला यायचं असेल तर तुम्ही चैत्र महिन्यामध्ये ज्यावेळेस एकादशी असते त्या एकादशीवर तुम्ही इथं ती यात्रा बघायला नक्की या. आणि जो चित्तथरारक खेळ असतो ना घाटातून कावड्यावर चढण्याचा, तो अतिशय रोमांचकारी आणि रोमहर्षक असा खेळ असतो. श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील यात्रेच्या वेळेस चैत्रशुद्ध द्वादशीला महादेवाला अभिषेक करण्यासाठी अनेक भाविक भक्त कावडीतून पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या शहरातील तेल्याभूतीची. या कावडीला 2 मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे म्हणजे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मूर्तीला बोलवले जाते. आता मी आहे सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या भवानी घाटामध्ये. आणि याच घाटामध्ये तुम्हाला स्थापत्यशैलीचं एक उत्तम नमुना बघायला भेटतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी शिखर शिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांचे पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून
त्यांनी या घाटामध्ये त्यांनी एक विहीर बांधली होती आणि ती विहीर आजही तुम्हाला इथे बघायला भेटते आणि आजही तुम्हाला त्या विहिरीमध्ये पाणी बघायला भेटतं. तर एखाद्या शिवपिंडीचा आकार असणारी ही विहीर आहे.